रागाच्या आणि झोपेच्या भरात माणूस खरं बोलतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. म्हणजे आपल्या घरात सामान तूच आणून ठेवलं होतंस हो ना? का? कारण मला तुझं सत्य एकाच्या सामने आणायचंय. अगं हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? एक्का, जर तू एक्कासाठी ताट वाढत असशील तर मी पाठ मांडाय हवा. मग एक्कालाच ठरवते की देव्यांनी वाढलेल्या ताटावर बसायचं, काहीणाने मांडलेल्या पाटावर बसायचं. वीणा, प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो जो सतत त्याच्या मागे धावत असतो. तुझा आणि वक्रतुंडचा सुद्धा एक भूतकाळ आहे जो एकाला माहीत नाहीये. घाबरू नकोस, एकासाठी तू कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार असलीस तरी सत्याची कास मी सहजासहजी सोडणार नाही. एकाला जिंकण्याचा आपल्या दोघींना समान अधिकार आहे. माझे प्रयत्न मी करतेच आहे, तू सुद्धा तुझे प्रयत्न सुरू ठेव. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकालाच घेऊ दे. तुझं ताट वाढायला घेतेस ना? तू काय पण बोलतोय मूर्ख. एक्का भाऊ आला म्हणून हप्ता वाढला. वाढला नाही म्हणायचं, वाढायला सुरुवात झाली असं म्हणायचं.